सो मॉर्निंग फ्रंट वन सेकेंड एंड आज अपन तीसरा भागामध्ये स्टोरीचा म्हणजे आज सोलर सिस्टम युनिट नंबर 5 क्लास आठवी विषय इंग्लिश तीसरा भाग आपण सुरुवात करणार आहोत. तीसरा पार्ट मध्ये आपण माहिती मिळणार आहे. ती माहिती म्हणजे द मून म्हणजे चंद्रावर. तर हे तुम्हाला आपण माहिती असतं म्हणजे चंद्र आणि हे ढग आहे. त्यानंतर आता काय तर क्लोजेस्ट नेबर ऑफ अर्थ, याचा अर्थ असा की चंद्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा असलेला शेजारी ग्रह आहे आणि तो पृथ्वीचा सॅटेलाइट पण मानला जातो. पृथ्वीचा उपग्रह सुद्धा म्हणतो चंद्राला. त्यानंतर काय तर गोज अराउंड अँड राउंड द अर्थ. आता चंद्राचं कार्य असं असतं की चंद्र पृथ्वी भोवती फिरत असतो. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरते स्वतःभोवती फिरते तर चंद्र पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळे तो काय करतो पृथ्वीच्या भोवताल फिरतो. नंतर ओनली वन साइड कॅन बी सीन टू अस. आता चंद्राच्या आपल्या दोन्ही बाजू दिसू शकत नाही, दोन्ही बाजू आपण पाहू शकत नाही. तर एका वेळेस आपल्याला चंद्राची फक्त एकच बाजू दिसते, दुसरी बाजू त्याची झाकली गेलेली असते. नंतर पीपल ऑन द अर्थ लव इट. आता चंद्र जो आहे तर चंद्र हा शीतल छायाच्या वेळेस प्रयोगामध्ये दिसतो म्हणून लोक चंद्राला अत्यंत प्रेमाने चंद्राने पाहतात, चंद्रावरती प्रेम करतात. का आणि त्याच प्रेमाचा फरक काय पडतो तर लोक चंद्रावरती राईट स्टोरीज अँड पोइम्स ऑन तर लोक चंद्रावरती कथा सुद्धा लिहितात आणि चंद्रावरती लोकांनी कविता सुद्धा लिहिल्या. जसे का चांदोबा चांदोबा ओके चुकलास का ढगांच्या आळजाऊन लपलास का अशा भरपूर प्रकारच्या पोइम्स आपल्याला ऐकायला मिळतात आणि नंतर चांदोमावा सुद्धा म्हणतो. नंतर सेम स्पेसक्राफ्ट टू स्टडी मून. आता स्पेसक्राफ्ट स्पेसक्राफ्टचा अर्थ होतो अवकाशयान. अवकाशात तर लोकांनी काय केलं पृथ्वीवरील की चंद्राबद्दल अधिक अभ्यास करण्यासाठी चंद्रावरती अवकाशात सुद्धा पाठवलेले आहे. नंतर नेम्स टू अदर ॲस्ट्रॉनॉट्स. आता मग चंद्रावरती सर्वप्रथम ज्या लोकांनी पाऊल ठेवले ते लोक कोण तर ते दोन लोक आहेत. एक आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि दुसरा आहे एडविन हेनरी. त्या दोन लोकांनी सर्वप्रथम चंद्रावरती पाऊल ठेवलं होतं. नंतर ओनली वन डे अदर पीपल विल ऑल्सो व्हिजिट मी. आणि चंद्राला असं वाटतं तर ज्याप्रमाणे या दोन लोकांनी भेट दिली तर पृथ्वीवरील अनेक लोक एका दिवशी काय करतील मला भेट द्यायला येतील. ओके आणि अशा प्रकारे तर मग मी कोण आहे तर मी चंद्र आहे. मी तो पृथ्वीवरचा पृथ्वीचा काय आहे हे उपग्रह सॅटेलाइट मानला जातो.